आता सद्याक जवळ जवळ 5 ते 6 सुमार अधिकारी घातले असतील. ते बँकेचे डिटेल पळले जर जाय जाल्यार साधारणशे 39 करोड्स जे आसा पळय ते फ्रॉड आसा. तातूंत भितर बोगस लोन खूब दिल्ले आसात. तेजे नांवार 1 लाख 2 लाख 3 लाख करून खूब हे केल्ले आसा. बँके कडेन एसेट्स चड नात. साधारणशे म्हजे हिसपान मॅक्सिमम 5 ते 7 करोड्स कितें तरी एसेट्स आसतले जे आमच्यान डिस्पोजल करूंक जातले. लोन जे आसा पळय न्ही ते साधारणशे रियल लोन जे आसा ते म्हजे हिसपान 4-5 कोटी. आतां ते रिकवरी फट्ट करून 1 म्हयन्या जावंक शकना. आमकां हांगा सांगें जालां म्हणून 5 कोटी 1 म्हयन्या भितर किंवां 2 म्हयने जावंक शकना. पूण वी आर ट्रायींग टू एनफोर्स एंड रिकवर दीस अमाउंट. जसो जसो अमाउंट येता पळय न्ही ते ते पद्दतीन जे कितें अमाउंट येतात तो लोकांक दिवपाक मेळटलो. ताका टायम लागतलो. आमी 1 लाख जे लोन आसा सॉरी डिपोजीट ते लिस्ट वेगळें करपाक लागला. ज्याचे 2 लाख आसा ते वेगळें करपाक लागला. 3 लाख आसा ते वेगळें अशें करून सगळीं कॅटेगरीज करपाक लागल्या. 1 लाख धरून ते 10 लाख मेरेन ज्याचे कोणाचे डिपोजीट आसा ते काडपाक लायला. परत दुसरी करपाक लायला की एक एक फॅमिली कितली लोक आसात ज्यांनी डिपोजीट दवरला. समजा एक फॅमिली भितर 4 लोक आसात डिपोजीट दिल्ले जाल्यार 4 लोकांचे लिस्ट म्हणजे वेगळे मार्क करपाचे अशें करून हे केल्ले आसा. जेणे करून जितली कितें रिकवरी जाता आनी एसेट्स डिस्पोज ऑफ करून ते ऑफकोर्स एसेट्स डिस्पोज ऑफ करपाक म्हटले जर जायत ताका 2 महिने 3 महिने 4 महिने लागता. ते फट करून जावचें ना. मॅक्सिमम प्रायस कितलो मेळटा तो पोवचो पडटलो आमी. आनीक त्या प्रमाणे ते डिस्पोज ऑफ करून जे पयशे येतात ते पयशे ज्यांनी कोण डिपोजीट केले आसा त्या लोकांक आमी मदत करची पडटा. कितें आसता पळय लक्षांत घ्या सहकार क्षेत्र जे आसा पळय न्ही ते प्रामाणिकतेचे चलता. इट इज द प्रिंसिपल थंय इनवॉल्व आसा पळय दॅट इज द हॉनेस्टी. ते सामके म्हत्वाचे. अशे काही लोक भितर सरले आसात ज्यांचे ही हॉनेस्टी ना थंय ते लुटपाकच भितर सरले आसात. आनी दुसरे लक्ष्मी चंचल आसा ते पयशे पळयतरी फोंड्याक अशें जाता की पयशे कशें मोडटलो कशें काडटलो कशें खत करतलो अशें आनी त्या नजरे हे जाल्ले आसा. आनी त्या खातीर पक्का विजील जे आसा पळय न्ही ते विजील हे हांच्या बँकेचेर आसपाक जाय. आनी म्हणून जे आसा पळय न्ही आमी थारायल्लें आसा की आमचे डिपार्टमेंटल लोक जे आसा पळय न्ही ऑडिटर खूब आसात तांकां सगळ्या बँक्स पर्टिक्युलरली बँक्स अर्बन बँक्स आसा पळय न्ही ते वांटून दिवपाक एलॉट करपाक केल्ले आसात. ते एकल्यान 5-5, 10-10 अशे बँकाचे सारके नजर दवरपाची कडक नजर दवरपाची. रिकवरी खातीर रिकवरी डेडलायन जरी दिली न्ही रिकवरी जावपाक जाय म्हणून साधारणशे म्हजे हिसपान 5 ते 6 महिन्या भितर दर सोमाराक आमी रिव्ह्यू घेवपाक थारायल्लो आसा. दर सोमाराक 12 वरांचेर रिव्ह्यू घेतलो जी कमिटी नेम यार केली ती कमिटी आनी ऑफिसर तांचे कडल्यान. आनी डेडलायन जी आसा पळय न्ही एट दीस स्टेज आय कॅनॉट गीव डेडलायन. स म्हयन्या जातले की 8 महिने जातले 10 महिने जातले मॅक्सिमम जात तितले बेगीन आमी रिकवरी करपाक पळयतले. प्लस एसेट्स आसा पयली ते डिस्पोजी करून पळयतले. सम अमाऊंट नॉट मच. इट इज सी बोगस लोन बरेंच आसा थंय. साधारणशे म्हजे हिसपान 4 कोटी 5 कोटी बी खातीर रिकवर जावंक शकता अशें दिसता म्हाका. दॅट ऑल्सो वीथ कन्सिस्टन्स वीथ कन्सिस्टन्स प्लस एसेट्स आसा पळय ते पळोवचे पडटले कितले आसा. सर तुमी म्हणला 5 कोटीचे एसेट आनी लोन आयचे 39 करोड मग रिकवर हे कसं करणार सर. आता ते कसं ते विचारावं लागेल. ऑडिटर म्हणलं ते कसं जातलं मागीर तुम्ही ऑडिटर्स अपॉइंट केला. टार्गेट दिला पण 3 ऑडिटर आमचे आसात. त्यांना पहिले सगळे रिपोर्ट सगळे घेऊन जे जे कितें पयलीं हें जाल्लें आसा ऑडिट रिपोर्ट आनी खंयचो उरला तो कंप्लीट करपाक जाय. 18-19 उरला तो कंप्लीट जावपाक जाय. 19-20 म्हजे हिसपान 1-2 वर्सांचे ऑडिट रिपोर्ट उरला. नंतर बँकेचे ट्रान्झॅक्शन बंद जाल्लें आसा बंद केल्लें आसा. तुमी फाटल्या दिसांनी म्हणलें डिसेंबर टार्गेट. त्यामुळे तुमी आयता दर सोमारा येवन मेळचा म्हाका. ना तुमी फाटल्या दिसांनी म्हणलें डिसेंबर. साधारणशे म्हाका 1 महिन्याक 1 देऊन विचारल्यार जाता किंवा 2 महिन्याचे. कितले ऑडिट घातले बँकेन? कितले ऑडिट घातले ह्या बँकेन? जवळ जवळ 6 जाण आसा. 6 जाण. हय हय.